कर्जत मुरबाण महामार्गावर पोही गावाजवळ तीन फाट्यावर सकाळी सुमारे आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात घडला यामध्ये टाटा कंपनीचे अल्ट्रा एकोणीसशे अठरा ट्रक क्रमांक एम एच झिरो चार के यू तेरा अठ्ठ्याण्णव हा ट्रक चालक अमर राठोड राहणार बदलापूर हा पनवेलवरून एच पी गॅसच्या सिलेंडर घेऊन आपला ट्रक शहापूरच्या दिशेने निघाला होता कळंबजवळील पोही येथे तीन फाट्यावर गाडी भरधाव वेगानं येत असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं नेरळ दिशेला जात असणाऱ्या रिक्षाचालक यशवंत परशुराम डोंगरे राहणार बोरगाव यांची रिक्षा क्रमांक एम एच सेहेचाळीस बीपी सहा आठ चार तीन या रिक्षाला जोरदार धडकेनं रिक्षा बाहेर फेकली गेली त्यामध्ये रिक्षामध्ये गौतम बनसोडे आणि अवधूत सोनावणे हे दोन प्रवासी होते सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवासी आणि रिक्षाचालक यांना किरकोळ दुखापत झालीये मात्र ऑटो रिक्षा पूर्ण चक्काचूर झाली असून रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर गॅस सिलेंडरची गाडी कळंब पोलीस स्टेशन इथं जमा करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वसावे करतायत